सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि याच काळामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते त्यामुळेच अन्न आणि औषध प्रशासन सतर्क झालंय हवेली तालुक्यामधील मांजरी खुर्द मधल्या मे आर एस डेअरी या बनावट पनीर कारखान्यावरती छापा टाकण्यात आलेला आहे पुण्यामधली ही बातमी आहे यावेळी तब्बल दोन लाखांचा आठशे किलो बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आलाय बनावट पनीर बनवण्यासाठी लागणारं लाखो रुपयांचं साहित्यही यावेळी जप्त करण्यात आलंय सण उत्सव काळामध्ये ग्राहकांची फसवणूक करून कमी दर्जाचं अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता असते आणि अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी अन्न औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलंय पी माझा उघडा डोळे बघा नीट